बेलापुर पेंधर मेट्रो सिडकोच्या माध्यमातून या मार्गावर धावणार नवी मुंबईतील पहिली मेट्रो। मार्गातील अडथळा दूर, तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्स साठी माझे चॅनल सबस्क्राइब करा। बेलापुर पेंधर मेट्रो मुंबईकरांचा प्रवास सुखकारक व्हावा तसेच वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळावी याकरिता अनेक मेट्रो प्रकल्पाचे कामे मुंबई सुरू असून त्यासोबतच अनेक रस्ते प्रकल्प तसेच उड्डाणपूल, मुंबई कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर लिंक रोड यासारख्या महत्त्वाची प्रकल्पांची कामे सुरू आहेत। येणाऱ्या कालावधीमध्ये ही प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर नक्कीच मुंबईकरांचा प्रवास सुखकारक होण्यास मदत होणार आहे। याच दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाचे असलेल्या बेलापूर ते पेंधर दरम्यान आता मेट्रोतून प्रवास करता येणार आहे। त्याबाबतीतलीच एक महत्त्वाचे अपडेट या लेखात पाहू। सिडकोच्या प्रस्तावाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त कडून हिरवा कंदील, याबाबतचे सविस्तर वृत्त असे की नवी मुंबईकरांना जलद प्रवासाची सुविधा मिळावी याकरिता सिडकोच्या माध्यमातून प्रस्ताव ठेवण्यात आला होता व या प्रस्तावाला आता CMRS अर्थात मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून हिरवा कंदील मिळाला असून CMRS चे प्रमाणपत्र सिडकोच्या या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्रमांक पहिला देण्यात आलेले असल्यामुळे आता लवकरात लवकर नवी मुंबईकरांच्या सेवेत बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रो सुरू होणार आहे। नवी मुंबईमध्ये प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते व ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 4 उन्नत मेट्रो मार्गिका विकसित करण्यात येत असून सिडकोच्या माध्यमातून हे काम करण्यात येत आहे। यापैकी बेलापूर ते पेंधर हे काम सगळ्यात आधी हाती घेण्यात आलेले आहे। एवढेच नाही तर याकरिता सिडकोच्या माध्यमातून मार्ग क्रमांक 1 च्या अंमलबजावणी करिता अभियांत्रिकी सहायक म्हणून महामेट्रोची नियुक्ती करण्यात आली असून आता सिडकोच्या मेट्रो मार्ग क्रमांक 1 चे अंमलबजावणीसाठी सिडकोला ICICI बँकेकडून 500 कोटी रुपयांचा आर्थिक पुरवठा देखील करण्यात आलेला आहे। ही मेट्रो मार्गिका नवी मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका असून CMRS प्रमाणपत्र मिळाल्यामुळे आता लवकर बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट साठी माझे चॅनल सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।